विद्यार्थी मित्र हो, बीए भाग दोन विषय शिक्षण शास्त्र पेपर नंबर चार। तो पेपर नंबर चार च नाव आहे भारतातील शिक्षणाचा विकास। त्यामध्ये प्राचीन काळापासून ते मुस्लिम काळापर्यंत शिक्षणाचा आपण अभ्यास करणार आहोत। या चार प्रकरणांपैकी पहिला जो प्रकरण आहे, पहिला जो धडा आहे, तो म्हणजे वैदिक काळातील शिक्षण। या वैदिक काळातील शिक्षण पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत। प्रथमतः त्या वैदिक काळाचं प्रास्ताविक, त्यानंतर वैदिक काळातील राजकीय जीवन आणि वैदिक काळातील सामाजिक जीवन, या तीन घटकांचा सुरुवातीला आपण अभ्यास करणार आहोत। साधारणपणे पहिला जो घटक आहे त्याचं नाव आहे वैदिक काळातील शिक्षण। भारतातील प्राचीन काळातील शिक्षण पद्धतीचा अभ्यास करताना प्रामुख्याने विचार करावा लागतो तो म्हणजे प्राचीन भारतीय संस्कृतीचा। भारतीय संस्कृती जगामध्ये सर्वश्रेष्ठ मानली जाते, तिची वैशिष्ट्ये आजही पाहायला मिळतात। भारतीय संस्कृतीला एक वैभवशाली परंपरा आहे। संस्कृती ही एक व्यापक संज्ञा असून तिच्यामध्ये मानवाने आत्मसात केलेल्या रूढी परंपरा, चालीरीती, कायदा, जीवनमूल्य, आदर्श व जीवनप्रणाली आणि ज्ञान यांचा समावेश होतो। ऐतिहासिक संशोधनात सिंधू नदीच्या खोऱ्यात एक प्रगत संस्कृती जगाच्या निदर्शनास आली, तिलाच आपण सिंधू संस्कृती असे संबोधतो। उत्खननात सापडलेल्या हडप्पा आणि मोहनजोदडो या शहरांच्या शोधांमुळे सिंधू संस्कृतीची वैशिष्ट्ये जगाच्या निदर्शनास आली। संशोधनाप्रत्यर्थ केलेल्या उत्खननात सापडलेल्या अवशेषांच्या अभ्यासावरून तिची वैशिष्ट्ये म्हणजेच लोकजीवन, समाजरचना, नगररचना, भांडे, हत्यारे, देवदेवतांच्या मूर्ती इत्यादी बाबींविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळते। सिंधू संस्कृतीचा कालखंड हा इसवी सन पूर्व 2250 ते 1750 म्हणजे सुमारे 500 वर्षांचा कालखंड असावा असं मानला जातो। याबाबत तज्ज्ञांमध्ये मतभिन्नता आढळते। सिंधू संस्कृतीला काही लोक सैंधव संस्कृती असेही म्हणतात। इसवी सन 1922 साली डॉक्टर बॅनर्जी यांनी मोहनजोदडोचा शोध लावला। इसवी सन 1924 साली सिंधू संस्कृतीच्या शोधाची जाहीर घोषणा केली। जगातील संशोधक तिचा अभ्यास करू लागले। सिंधू संस्कृतीचे भग्नावशेष पंजाब, सिंध, काठेवाड, राजपुताना व बलुचिस्तान या प्रांतात सापडले। सापडलेल्या अवशेषांमध्ये प्रामुख्याने वस्तू, उपकरणे, अवजारे, मुद्रा, सांगाडे, खेळणी यांचा समावेश होता। उत्खननात आढळलेल्या हडप्पा आणि मोहनजोदडो या नगराची नगररचना बहुतांशी सारखीच होती। या शहरातील गृहरचना संस्कृतीवर प्रभाव टाकतात। घराची बांधकामे, त्यांच्या भिंती, अंगण, हो मोहनजोदड आणि हडप्पा या शहरातील गृहरचना संस्कृतीवर प्रकाश टाकतात। घराचे बांधकाम, त्यांच्या भिंती, अंगण, प्रवेशद्वार, दरवाजे, स्वयंपाकगृह, चुली इत्यादींच्या अभ्यासातून सिंधू संस्कृतीचं लोकजीवनाचा परिचय होण्यास मदत होते। सिंधू संस्कृतीमधील लोकांचे कौटुंबिक जीवन, धार्मिक जीवन आणि सामाजिक जीवन कसे होते याविषयी उत्खननातील भग्नावशेषांच्या पुराव्यावरून माहिती मिळते। सिंधू संस्कृतीच्या
लोकांच्या धर्माविषयी तसेच तिच्या निर्मात्यांविषयी निश्चित पुरावे मिळत नाहीत. त्यामुळे सिंधू संस्कृतीचे निर्माते कोण तसेच त्यांचा धर्म कोणता याविषयी ठोस विधान करता येत नाही. सिंधू नदीच्या पुराचा प्रकोप आणि आर्यांच्या हल्ल्यांमुळे सिंधू संस्कृतीचा विनाश झाला असावा असे मानले जाते. तर यानंतर आपण आर्यांचा काळ कोणता आहे ते आपण बघूया. आर्यांचे मूळ वस्तीस्थान आणि त्यांचा नेमका काळ याविषयी विद्वानांमध्ये मतभेद असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे याचा अर्थ विद्वानांमध्ये एकमत नाही. आर्यांचे मूळ वस्तीस्थानाबाबत लोकमान्य टिळकांनी आर्टिक होम इन वेदास या ग्रंथात आर्यांचे मूळ वसतीस्थान उत्तर ध्रुव असावे असे म्हटले आहे. मॅक्स मुलर आर्यांचा मूळ प्रदेश युरोप असावा असे सांगतात. तर भारतीय इतिहासतज्ञ आर्यांचे मूळ वसतीस्थान भारतच आहे असे मानतात. आर्यांच्या काळाविषयी अशीच भिन्न मते आहेत. आर्यांचा काळ हा इसवीसन पूर्व 2500 असावा असे काहींचे मत आहे. तर काही इतिहासतज्ञ इसवीसन पूर्व 6000 इसवीसन पूर्व 1000 आणि इसवीसन पूर्व 1800 असे विविध कालखंड सांगतात. आर्यांचे इतिहास आर्य अनार्य संघर्षातून सुरू होतो. आर्य या शब्दाचा अर्थ सुसंस्कृत असा आहे. जे आर्य नाही ते अनार्य. आर्य शरीराने धिप्पाड गौरवर्णीय उंच होते. आर्यांविषयीची माहिती आपणाला ऋग्वेद यजुर्वेद सामवेद व अथर्ववेद या आणि उपनिषदांसारख्या इतर वैदिक वाङ्मयातून मिळते. या काळाला वैदिक काळ असे म्हणतात. वैदिक काळाचे दोन उपप्रकार आहेत. सुरुवातीचा काळ म्हणजे ऋग्वेद काळ किंवा पूर्ववैदिक काळ आणि नंतरचा काळ म्हणजे ब्राह्मण काळ किंवा उत्तर वैदिक काळ. त्यापैकी आपण पूर्ववैदिक काळ खंड जो आहे त्या कालखंडाचा आपण माहिती घेणार आहोत. पूर्ववैदिक काळ त्याला सबळ ऋग्वेद काळ असं म्हटलं जातं. त्याचा कालखंड इसवीसन पूर्व 2500 ते इसवीसन पूर्व 2000 म्हणजे जवळजवळ 500 वर्षाचा हा कालावधी. ऋग्वेदकालीन आर्यांचा प्रादेशिक विस्तार जो आहे तो गांधार काश्मीर पंजाब सिंध आणि पूर्वेचा शरयू नदीपर्यंतचा प्रदेश इतका होता. ऋग्वेदकालीन आर्यानं समुद्र माहीत नसावा कारण माशांचा उल्लेख येत नाही. ऋग्वेदात सिंधू रावी बियास व सतलज यांचा उल्लेख आहे. विंध्य पर्वत आणि नर्मदा नदीचा उल्लेख आढळत नाही. ऋग्वेदकालीन आर्यांची माहिती मिळवण्यासाठी नाणी शिलालेख किंवा भग्नावशेष असे कोणतेही पुरावे नाही. फक्त ऋग्वेदातील माहितीवरून त्या काळातील आर्यांच्या जीवनाची माहिती मिळते. पूर्ववैदिक काळातील शैक्षणिक परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला त्या काळातील लोकांचे राजकीय सामाजिक कौटुंबिक धार्मिक आर्थिक जीवन कसे होते याविषयी माहिती घेणे गरजेचं आहे. कारण शिक्षण प्रक्रियेवर वरील सर्व घटकांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. तर आता आपण बघूया ऋग्वेदकालीन राजकीय जीवन कसे होते. राज्यकारभार करण्यास सुलभता यावी यासाठी राज्याचे विभाग पाडले होते. ग्राम किंवा खेडे हा राज्याचा पायाभूत पण लहान घटक मानला गेला होता. अनेक ग्रहांचे मिळून ग्राम बनत असे. प्रत्येक ग्रहाचा एक कुलप्रमुख होता. ग्रामापेक्षा मोठ्या भागाला विष असे म्हणतात. विषप्रमुखाला विषपती म्हणत, राज्याच्या प्रमुखाला राजन म्हणत. राज्याचे नेतृत्व व संरक्षण यासाठी राज्याची गरज असे. राजा पराक्रमी योद्धा व समर्थ नेतृत्व करणारा असे. बहुधा राजपद हे वंश परंपरागत मिळत असे. राजाला मदत करण्यासाठी मंत्री असत. पुरोहित हा सर्वात श्रेष्ठ मंत्री होता. सेनानी हा दुसऱ्या क्रमांकाचा मंत्री होता.
तो सैन्यांचा प्रमुख असे. युद्धप्रसंगी राज्याच्या संरक्षणाची मुख्य जबाबदारी त्याच्यावर असे. नेतृत्व, प्रशासन, संरक्षण ही राजाची कर्तव्य असत. त्याला मदत करण्यासाठी म्हणून पुरोहित, सेनानी, हेर, दूत, ग्रामणी वगैरे अधिकारी असत. न्यायदानाचे कार्य राजालाच करावे लागत असे. त्यामुळे राजा हाच सर्वोच्च न्यायाधीश होता. जनतेचे नजराने व कर हेच राजाचे उत्पन्न. हे उत्पन्न धान्य, सोने, घोडे, गाई वगैरेंच्या स्वरूपात प्राप्त होत असे. तर अशा पद्धतीने हा ऋग्वेदकालीन राजकीय जीवन पाहिल्यानंतर आपण आता ऋग्वेदकालीन सामाजिक जीवन कसं होतं याचा आपण अभ्यास करूया. आर्यांच्या सामाजिक जीवनाची विविध अंगे आहेत ती पुढील प्रमाणे. त्यातला पहिला जो आहे तो म्हणजे कुटुंब पद्धती. ऋग्वेद काळात पितृप्रधान कुटुंब पद्धती होती. कुटुंब हाच महत्वाचा सामाजिक आणि राजकीय घटक होता. कुटुंब प्रमुखाला ग्रहपती किंवा दंपती असे म्हणत. कुटुंबावर ग्रहपतीची अनियंत्रित सत्ता चालत असे. कुटुंबात देवदेवतांची पूजा, अतिथींचे स्वागत, सद्वर्तन इत्यादी संस्कारांना महत्व होते. कुटुंबाची अप्रतिष्ठा करणाऱ्यांना कुटुंब प्रमुख कठोर शासन करीत असे. कुटुंब प्रमुखाला मुलगा नसल्यास दत्तक घेण्याचा अधिकार होता. बहुधा मुलीचा मुलगा दत्तक म्हणून घेण्याची प्रथा त्या काळामध्ये होती. नंतर विवाह संस्कार. त्या काळी विवाह प्रथा विकसित झालेली होती. विवाह संस्कारातून निर्माण झालेली संतती देशाचे संरक्षण, गृहरक्षण, वंशवृद्धी करीत असल्याने विवाह संस्कारास विशेष महत्व प्राप्त झाले होते. अविवाहित राहणे अजिबात पसंत नव्हते. विवाहप्रसंगी जीवनसाथी निवडण्याचे स्वातंत्र्य वधूला होते. विवाहविधी वधूच्या घरी होत असे. चांगल्या वरासाठी हुंडा देण्याची पद्धत होती. कन्यादान केल्यानंतर वधू पतिगृही जात असे. एक पत्नीत्वाची प्रथा त्या काळी रूढ होती. पण राजे लोकात बहुपत्नीत्व मान्य होते. सतीची प्रथा नव्हती. विधवा विवाहाला बंदी होती. पण पुत्रप्राप्तीसाठी विधवांना पुनर्विवाहाची मान्यता त्या काळी होती. तिसरा जो मुद्दा आहे सामाजिक जीवनातला तो म्हणजे स्त्री स्वातंत्र्य. पूर्वैदिक काळात स्त्रियांना स्वातंत्र्य होते. पुरुषांबरोबर संचार करण्यास बंदी नव्हती. समाजात स्त्रियांना महत्वाचे स्थान होते. सती जावे लागत नव्हते. शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य स्त्रियांना होते. लोपामुद्रा, विश्ववरा, सिकाता, जीवावरी, गोधा, घोषा, आदिती यासारख्या स्त्रिया उच्च विद्या विभूषित होत्या. पुरुषांबरोबर त्या वादविवादात भाग सुद्धा घेत होत्या. अशी काही उदाहरणे आपल्याला दिसतात. वेशभूषेच्या बाबतीत विचार केला तर आर्यांचा पोशाख हा सुती व लोकरी कापडाचा असे. स्त्री पुरुषांच्या पोशाखातील फरक सांगता येत नाही. निवी नावाचे वस्त्र कमरेभोवती गुंडाळण्यासाठी वापरत. अंगात घालण्याच्या वस्त्राला वासस असे म्हणत. पुरुष केस कापीत किंवा डोक्यावर गुंडाळून बांधत. दाढी वाढवीत किंवा काढीत. स्त्रिया केसांची वेळी घालत असत. स्त्री पुरुष दोघेही दागिने वापरीत. स्त्रिया कर्णफुले, कंकण, बाजूबंद, पैंजण यासारखे दागिने वापरीत. आहार. आर्यांच्या आहारात गहू, जव, सातू, तीळ, फळे, भाजीपाला यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असे. दुग्धजन्य पदार्थांचा आहारात प्राधान्य असे. बकरा, मेंढा, बैल तसेच घोडा यांचे मांस भक्षण केले जात असे. सोम व सुरा ही पेये त्यांना प्रिय होती. तरी सुद्धा मद्यपान करणे निषिद्ध मानले जात होते. यानंतर आपण सामाजिक जीवनातला पुढचा मुद्दा बघणार आहोत तो म्हणजे घरे. त्या काळी माती आणि विटाने बांधलेली घरे होती. लाकूड व बांबूचा वापर करून इमारत कामासाठी त्यांचा वापर केला जात असे. घराला लागूनच गुरांचा गोठा असे. मनोरंजन. आर्यांच्या मनोरंजन कार्यक्रमात
नृत्य, संगीत, गायन, शर्यती, शिकार व जुगार यांचा समावेश असे. संगीताच्या तालावर स्त्रिया व पुरुष दोघेही नाचत असत. संगीतात वीणा, वना, करकरी, दुदुंबी इत्यादी वाद्यांचा अंतर्भाव असे. सण समारंभ उत्सव आनंदाने साजरे केले जात. त्यावेळी स्त्री पुरुष संगीताच्या तालावर उत्तम केशभूषा व वेशभूषा करून नाचत असत. द्यूत किंवा जुगार हे सुद्धा मनोरंजनाचे एक साधन होते. मनोरंजनासाठी घोड्यांच्या शर्यती, त्या रथांच्या शर्यती व शिकार यांचा उपयोग होत असे. आणि यातलं शेवटचं म्हणजे वर्णव्यवस्था. ऋग्वेद काळात समाजात वर्णव्यवस्था होती किंवा नाही याविषयी विद्वानांमध्ये मतभेद आहेत, परंतु एक बाब मात्र निश्चित अशी की आर्यांनी भारतात प्रवेश केला तेव्हा त्यांच्यात वर्ण अथवा जाती व्यवस्था नव्हती. प्रत्येक जण आपल्या पसंतीने व्यवसाय करीत असे. उदाहरणार्थ युद्ध, अध्ययन, शेती, व्यापार, उद्योग हे प्रमुख व्यवसाय होते. जे वीर व धाडशी युद्धात पराक्रम करून राष्ट्राचे संरक्षण करीत ते क्षत्रिय बनले. हा वर्ग त्या काळी प्रभावशाली व मोठा होता. जो वर्ग त्या काळी अध्ययन, धार्मिक कृत्य व इतर बौद्धिक कामे करीत असे तो ब्राह्मण बनला. शेती, व्यापार, उद्योग करणारा वर्ग वैश्य बनला. आणि पराजित अनार्याचे शूद्र वर्ण बनला. त्यांना वरच्या वर्गाची सेवा करावी लागे. क्षत्रिय, ब्राह्मण व वैश्य यांचे वर्ण बदलू शकत होते. ऋग्वेदाच्या एका सूक्तात एक वर्णन असे आहे की मुलगा कवी, त्याचे वडील वैद्य व आई शेती करते. एकाच कुटुंबातील असूनही त्यांचे व्यवसाय भिन्न आहेत. याचा अर्थ वर्ण बदलू शकत होते. क्षत्रियांचा ब्राह्मण होऊ शकत होता. विश्वामित्र क्षत्रिय असून पुरोहिताचे कार्य करीत होता. वशिष्ठ पुरोहित असूनही क्षात्रकर्म करीत असे. क्षत्रिय व ब्राह्मण यांच्यामध्ये रोटीबेटी व्यवहार होत असत. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र हो, आपण पूर्ववैदिक काळामधील जो आर्यांचा काळ मानला जातो, तर त्या काळातील राजकीय जीवन कशा पद्धतीचं होतं आणि त्या काळातील सामाजिक जीवन कशा पद्धतीचं होतं याचा आपण अभ्यास केलेला आहे. यानंतरच्या पुढच्या भागामध्ये आपण या ऋग्वेद काळातील आर्थिक जीवन, धार्मिक जीवन आणि शिक्षणाची ध्येय वगैरे काय होती याचा आपण अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.